पुढचा पॉइंट आहे आपला सम बेसिक फंक्शन्स. आता काही फंक्शन्स आपण बघणार आहे, काही फंक्शनचे टाइप बघणार आहे की ज्याच्यामध्ये आपलं फंक्शन कसं असेल. बघा, जनरली आपण असं लिहितो फंक्शन एफ फ्रॉम सेट ए टू बी, त्यातला ए असतो आपला डोमेन आणि बी असतो कोडोमेन. आता आपली सगळी फंक्शन आपण अशी कन्सिडर करणार फ्रॉम आर टू आर, म्हणजे काय तर आपल्या फंक्शनचा डोमेन जो आहे तो आर आहे, सेट ऑफ रिअल नंबर, आणि कोडोमेन सुद्धा आहे सेट ऑफ रियल नंबर्स. मग सगळी फंक्शन्स आपण जनरली अशी कन्सिडर करणार आहे. त्यातला पहिला टाइप आहे आपला कॉन्स्टंट फंक्शन. मग आता हा कॉन्स्टंट फंक्शन कसा असतो, तर एफ ऑफ एक्स इक्वल टू के वेअर दिस के बिलॉंग्स टू आर, म्हणजे आपलं फंक्शन असं असेल वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स इक्वल टू के. आता हा के काही रिअल नंबर असेल, फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया की इथं 3 आहे. मग होणार काय तर एक्स ची किंमत तुम्ही काही ठेवली तरी वाय मध्ये फंक्शनच्या फॉर्म्युल्यामध्ये एक्सच नाहीये, इथे एक्सच नाही, त्यामुळे वाय ची व्हॅल्यू नेहमीच 3 येणार आहे. म्हणजे तुमचा एक्स 0 असेल तरी हे 3 आहे, -1 असेल तरी 3 आहे, 1 असेल तरी 3 आहे, 4 असेल तरी 3 आहे. म्हणजे एक्स च्या कुठल्याही म्हणजे सगळ्या व्हॅल्यूला तुमचा वाय किती आहे तर 3 आहे. हे तर कॉन्स्टंट फंक्शन आहे. मग याची जर डायग्राम काढायची म्हटली तर याची डायग्राम कशी होईल बघा. बरं, हे एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस झाला आपला, इकडे 1 2 3 1 2 3 -1 -2 -3 -1 -2 -3. आता एक्स ची किंमत 3 आहे, सॉरी एक्स ची किंमत 0 असेल तर वाय 3 आहे, म्हणजे तुमचा पॉइंट इथं आहे. एक्स ची किंमत 1 असताना पण 3 आहे, एक्स ची किंमत 2 असताना पण 3 आहे, एक्स ची किंमत 3 असताना पण 3 आहे, -1 ला पण 3 आहे, -2 ला पण 3 आहे. म्हणजे एक्स च्या कुठल्याही व्हॅल्यूला तुमचा वाय 3च आहे. म्हणजे या फंक्शनचा ग्राफ कुठल्या वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स इक्वल टू 3 या फंक्शनचा ग्राफ काय आला, तर एक स्ट्रेट लाईन आली की जी एक्स ऍक्सिसला पॅरलल असेल. तुम्ही इथे -3 म्हटलं तर तुमची स्ट्रेट लाईन अशी खाली येईल, म्हणजे ती नेहमीच एक वाय इक्वल टू अशी लाईन कुठली तरी असेल जो तुमचा के असेल तो. आता या फंक्शनचा डोमेन काय असेल बघा, तर एक्स ची कुठलीही व्हॅल्यू घेणार म्हणजे रिअल नंबरचा सेट आर असेल. म्हणजे या फंक्शनचा जो डोमेन असेल हा डोमेन काय असेल तर आर, म्हणजेच काय तर -∞ टू इन्फिनिटी आपण काही घेणार, पण याच्या रेंज मध्ये कोण असेल, याच्या रेंज मध्ये फक्त असेल 3, कारण 3 व्यतिरिक्त वाय कुठलीच व्हॅल्यू घेणार नाहीये. 3 व्यतिरिक्त आपण कुठल्याच एलिमेंटला आपण एक्स जोडणार नाहीये, त्यामुळे रेंज मध्ये फक्त 3 येणार, म्हणजे तुमचा जो के असेल तो येणार आहे. दुसरा टाइप आहे आपला आयडेंटिटी फंक्शन. आता या आयडेंटिटी फंक्शन कसा असेल बघा, वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स, म्हणजे जी एक्स ची किंमत आहे तीच तुमची वाय ची किंमत असणार. म्हणजे इकडं जर तुम्ही डायग्राम काढायचा प्रयत्न केला तर एक्स 1 असेल तर वाय पण 1 असेल, एक्स 2 असेल तर वाय पण 2 असेल, एक्स 3 असेल तर वाय पण 3 असेल, एक्स -1 असेल तर वाय पण -1 असेल, एक्स -2 असेल तर वाय पण -2 असणार. मग या फंक्शनचा जर ग्राफ काढायचं म्हटलं तर आपला ग्राफ कसा असेल बघा. एक्स 1 आहे, वाय पण 1 आहे, एक्स 2 आहे, वाय पण 2 आहे, एक्स 3 आहे, वाय पण 3 आहे, इकडं एक्स -1 आहे, वाय -1 आहे, एक्स 2 -2 आहे, वाय पण -2 आहे. म्हणजे ही ओरिजिन मधून जाणारी जी लाईन आहे, ही ओरिजिन मधून जाणारी लाईन आपली असेल वाय इक्वल टू एक्स. हा आपला या फंक्शनचा ग्राफ असेल, कारण हे फंक्शन नेहमीच असं असणार आयडेंटिटी फंक्शन, म्हणजे एक्स आणि वाय नेहमी सेम असेल. आता या फंक्शनचा डोमेन काय असेल बघा, तर या फंक्शनचा डोमेन असेल, आपण कुठलाही रिअल नंबर घेणार ना इकडं, म्हणजे हा झाला आर, म्हणजेच -∞ टू इन्फिनिटी, आणि रेंज पण काय असेल
इन्फिनिटी हा फंक्शनचा डोमेन आणि रेंज असतो. पुढचा टाइप आहे पॉवर फंक्शन. हे पॉवर फंक्शन कसं असेल बघा, तर एक्स ची पॉवर असणार म्हणजे एक्स चा घातांक असेल. सो वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स इक्वल टू ए इंटू एक्स रेस टू एन, एन बिलॉंग्स टू एन. हा जो घातांक आहे हा एक नॅचरल नंबर असेल, म्हणजे हे असं असेल वन एक्स स्क्वेअर किंवा टू एक्स स्क्वेअर किंवा थ्री एक्स क्यूब असलं काहीतरी असेल. या ए म्हणजे कुठलाही रिअल नंबर असेल आणि एन नॅचरल नंबर. मग यातला आता पहिला टाइप आहे आपला स्क्वेअर फंक्शन. स्क्वेअर फंक्शन आता यात आपण फंक्शन कसं घेणार, तर एफ ऑफ एक्स चा स्क्वेअर, एफ ऑफ एक्स म्हणजे एक्स चा स्क्वेअर करणार. सो वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर. मग आता एक्स स्क्वेअर म्हणजे काय होईल, तर वाय ची व्हॅल्यू एक्स स्क्वेअर आहे म्हणजे इकडं जर एक्स वन असेल तर वाय त्याचा स्क्वेअर झाला वन, एक्स मायनस वन असेल तरी पण वाय झाला वन, एक्स टू असेल वाय झाला फोर, एक्स मायनस टू असेल वाय झाला पुन्हा फोर. म्हणजे इकडे होता ना त्या एक्सचा आपण काय करणार आहे, तर स्क्वेअर करणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे प्लस आणि मायनस नंबर सेम असेल, फक्त चिन्ह प्लस मायनस असेल तर त्यांचे स्क्वेअर सेम असतात. आणि याचा जर ग्राफ काढायचं म्हटलं तर हा ग्राफ कसा असेल बघा, एक दोन तीन वजा एक वजा दोन वजा तीन, एक दोन तीन चार. एक चा स्क्वेअर काय झाला एक, म्हणजे पहिली ऑर्डर पेअर झाली वन वन, दुसरी काय झाली मायनस वन आणि वनच झाली, दुसरं टू आणि फोर आहे तर मायनस टू आणि फोरच आहे. म्हणजे हे जर पॉईंट जोडायचे झाले तर हा ग्राफ आपला असा होतो. हा झाला आपला एक्स स्क्वेअरचा ग्राफ. हे झालं आपला स्क्वेअर फंक्शन. याचा डोमेन आणि रेंज काय बघा, डोमेन मध्ये आपल्याला कुठलाही रिअल नंबर घेता येईल, त्यावेळेस रेंज मध्ये काय येईल तर फक्त पॉझिटिव्ह नंबर्स असतील. म्हणजे डोमेन मध्ये कोण येणार आहे, तर डोमेन म्हणजे आपला एक्स चे व्हॅल्यू आपल्याला काही घेता येतील म्हणजे आर असेल, मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी. आणि रेंज, रेंज मध्ये कोण असेल बघा, इकडे जर मी झिरो ठेवलं तर झिरोचा स्क्वेअर किती होईल, झिरो होईल. पण प्लस आणि मायनसचे स्क्वेअर सगळे पॉझिटिव्ह असतील, म्हणजे सगळ्यात कमी स्क्वेअर काय आला आपला, तर झिरो आला अप टू इन्फिनिटी. म्हणजे हा तुमचा रेंज असेल. पॉवर फंक्शन मधला दुसरा फंक्शन आहे बघा क्यूब फंक्शन. म्हणजे एक्स चा क्यूब करायचा आपल्याला. आता बघा बरं, इकडे एक्स असेल तर वाय तुम्ही कसा काढणार आहे, तर याचा क्यूब करणार आहे. झिरोचा क्यूब काय होईल, झिरो होईल. वनचा क्यूब वन झाला. मायनस वनचा क्यूब काय होईल, मायनस वन होईल. तर टूचा क्यूब झाला एट, मायनस टूचा क्यूब झाला मायनस एट. म्हणजे जर याची डायग्राम काढायची म्हणली आपण, तर डायग्राम कशी होईल बघा, झिरो ला झिरो आलं, वन ला वन आलं म्हणजे इथं आलं, पुन्हा टू ला एट झालं म्हणजे इथं कुठेतरी एट असेल, तर हा टू चा एट इथं आला. आणि मायनस एक्स ची व्हॅल्यू मायनस वन असेल तर हे वन मायनस वन झालं म्हणजे इथं आलं, एक्स ची व्हॅल्यू मायनस टू झाल्यावर वाय तुमचा मायनस एट म्हणजे इथं कुठेतरी मायनस एट आला तर इथं आलं. म्हणजे झालं काय, तर ही डायग्राम ही अशी होती. म्हणजे मगाचा अर्धा पार्ट जो इकडे होता तो फक्त खाली वळला. हे तुमचं फंक्शन झालं क्यूबिक फंक्शन किंवा क्यूब फंक्शन. याचा डोमेन काय असेल बघा, तर याच्या डोमेन मध्ये आपण म्हणणार आर मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी. आणि रेंज मध्ये सुद्धा काय असेल, तर आर च असेल मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी. पुढचं फंक्शन आहे पॉलिनॉमियल फंक्शन. आपण मागच्या व्हिडिओ मध्ये चार पाच फंक्शन बघितली, आता हे पुढचं आहे पॉलिनॉमियल फंक्शन. पॉलिनॉमियल म्हणजे काय, तर बहुपदी. बघा हे फंक्शन कसं असेल, तर वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स इक्वल टू ए नॉट एक्स रेस टू एन,
प्लस ए वन एक्स रेस टू एन माइनस वन म्हणजे होतंय काय तर एक कॉन्स्टंट आहे ए वन ए नॉट ए वन मग ए टू असेल मग ए थ्री असेल असा कॉन्स्टंट गेलाय ए एन पर्यंत आणि एक्स चा घातांक बघा एन झालाय मग एक नी कमी झालाय मग परत किती असेल तर इथं पुढची टर्म असेल ए टू आणि एक्स चा घातांक असेल एन मायनस टू म्हणजे एक्स चा घातांक कमी कमी होत गेला इथं वन झाला आणि इथं काहीच नाही म्हणजे झिरो झाला या टोटल टर्म्स किती आहेत बघा हे वन टू सो वन अप टू एन आणि हा नॉट म्हणजे टोटल एन प्लस वन टर्म्स आहे हे कसलं फंक्शन झालं तर पॉलिनॉमियल फंक्शन झालं ऑफ डिग्री एन सगळ्यात हायेस्ट घातांक किती आहे तर एन आहे त्यामुळे या पॉलिनॉमियलची डिग्री किती आहे एन आहे की ज्याच्यामध्ये ए एन नॉट इक्वल टू झिरो आहे म्हणजे कॉन्स्टंट जो आहे तो कॉन्स्टंट झिरो कुठंच नाही आहे आणि ए आय आर रियल ते रियल नंबर्स मग त्यातलं एक फंक्शन आहे त्यात पुन्हा दोन तीन टाईप आहेत त्यातलं एक फंक्शन आहे लिनियर फंक्शन आता लिनियर फंक्शन म्हणजे काय तर एक्स चा जो घातांक असणार आहे हा एक्स चा घातांक वन असेल म्हणजे फक्त एवढंच असणार सगळ्यात मोठा एक्स चा घातांक असेल वन म्हणजे तेवढंच फक्त असेल एक कॉन्स्टंट आणि एक्स ची टर्म मग आता हे फंक्शन कसं असेल बघा तर याचा फॉर्मॅट आहे एफ ऑफ एक्स म्हणजे आपला वाय असणार आहे इक्वल टू सपोज एक्स प्लस बी की ज्याच्यामध्ये ए ची किंमत शून्य नाही म्हणजे कसं झालं बघा वाय इक्वल टू एक्स प्लस बी त्याच्यात एक्स चा घातांक सगळ्यात मोठा किती आहे तर वन म्हणून याला आपण म्हणतोय लिनियर फंक्शन फॉर एक्झाम्पल आपण बघा काय म्हणणार वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स इक्वल टू सपोज मायनस टू एक्स प्लस थ्री आता वाय इक्वल टू मायनस टू एक्स प्लस थ्री म्हणजे हे जर नीट लिहिलं तर बघा कसं होईल तर टू एक्स प्लस वाय इक्वल टू थ्री हे आपलं सायमल्टेनियस इक्वेशन आहे ना हे लिनियर इक्वेशन आहे आणि हे लिनियर इक्वेशन काय रिप्रेझेंट करतं तर एक स्ट्रेट लाईन रिप्रेझेंट करतं मग याचा जर ग्राफ काढला तर याचा ग्राफ कसा येईल बघा याच्यात एकदा एक्स ची किंमत झिरो ठेवायची एक्स ची किंमत झिरो ठेवली तर वाय किती आला बघा तीन आला तर एकदा वाय ची किंमत झिरो ठेवली तर एक्स किती येईल थ्री बाय टू म्हणजे वन पॉईंट फाईव्ह झाला म्हणजे सपोज आपण इथं वन टू थ्री म्हंटल इथं वन टू आणि थ्री म्हंटल हा आपला एक्स ऍक्सिस आहे आणि हा वाय ऍक्सिस आहे झिरो थ्री म्हणजे इथं आला नंबर आणि थ्री बाय टू म्हणजे वन पॉईंट फाईव्ह म्हणजे इथं आला मग हे जर जोडले तर आपल्याला ही एक स्ट्रेट लाईन मिळेल की ज्याचं इक्वेशन आहे वाय इक्वल टू मायनस टू एक्स प्लस थ्री ही एक लिनियर इक्वेशन नेहमी एक स्ट्रेट लाईन रिप्रेझेंट करतात हे लिनियर फंक्शन नेहमी एक स्ट्रेट लाईन दाखवतो की याचा डोमेन काय असेल बघा बरं तर याचा डोमेन नेहमी असेल मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी म्हणजे रिअल नंबर असेल आणि रेंज काय असेल पुन्हा मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी रिअल नंबरचा सेट असेल याचा डोमेन आणि रेंज नेहमी काय असणार आहे तर आर असणार या पॉलिनॉमियल फंक्शन मधला दुसरा फंक्शन आहे बघा क्वाड्रॅटिक फंक्शन आता क्वाड्रॅटिक म्हणजे एक्स चा सगळ्यात मोठा घातांक किती असेल तर दोन असेल क्वाड्रॅटिक फंक्शन म्हणजे एक्स चा घातांक दोन आला मग याचा जर ग्राफ काढायचं म्हटलं तर याचा ग्राफ कसा येईल बघा हा आपला एक्स ऍक्सिस असेल हा आपला वाय ऍक्सिस असेल आणि इथं ओरिजिन आहे मग याचा ग्राफ हा इकडे येतो की ज्याच्यामध्ये हे जे अंतर आहे हे अंतर साधारण किती असेल बघा तर हे अंतर के आहे आणि हे अंतर एच आहे म्हणजे ही जी लाईन आहे हे अंतर एच असल्यामुळे ही लाईन काय आली तर एक्स इक्वल टू एच इतकी आली हे पॅराबोलाचा आपला हा शेप जो या शेपला आपण म्हणणार आहे पॅराबोला म्हणजे या फंक्शनचा जो ग्राफ आहे हा ग्राफ नेहमी पॅराबोला शेप मध्ये येतो मग याचा डोमेन काय बघा याचा डोमेन असतो मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी म्हणजे रिअल नंबरचा सेट आला तर रेंज जो असतो हा रेंज आपला असतो के
टू इन्फिनिटी एक्स ची वाय ची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू के पासून स्टार्ट होते आणि इन्फिनिटी पर्यंत जाते. के पेक्षा लहान म्हणजे इथं बघा वाय ची व्हॅल्यू ही इथं के पर्यंत आली आणि के पेक्षा मोठी झाली आहे असा ते फंक्शनचा ग्राफ असतो. या फंक्शनच्या ग्राफला आपण म्हणतो पॅराबोला. पुढचं फंक्शन आहे क्युबिक फंक्शन. पॉलिनॉमियल फंक्शन मधलं आहे तिसरं फंक्शन आहे क्युबिक फंक्शन. म्हणजे एक्स चा घातांक किती आहे तर 3 आहे. सो वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स इक्वल टू ए एक्स क्यूब प्लस बी एक्स स्क्वेअर प्लस सी एक्स प्लस डी आणि याच्यामध्ये ए ची किंमत 0 असणार नाही. मग 0 जर झाली तर ही टर्मच कॅन्सल होते म्हणजे ते क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन होईल क्वाड्रॅटिक फंक्शन होईल म्हणून ए ची किंमत 0 नको. मग असं जर फंक्शन असेल तर याला आपण म्हणणार आहे क्युबिक फंक्शन की जिथं एक्स चा घातांक हा सगळ्यात मोठा असेल. याच्यामध्ये याचा डोमेन असतो हा डोमेन असतो मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी म्हणजे आपला रियल नंबरचा सेट R झाला आणि रेंज पण आपला तेवढाच असतो मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी म्हणजे हा. आता फॉर एक्झाम्पल आपण जर बघितलं तर वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स इक्वल टू एक फंक्शन घेऊया एक्स क्यूब मायनस 1 याचा जर ग्राफ काढायचं म्हटलं तर याचा ग्राफ हा असा येतो. या फंक्शनचा ग्राफ काढायचं झालं तर हा असा येतो. मग इथं आपला वाय ऍक्सिस आहे इथं एक्स ऍक्सिस आहे इकडे आपला ओरिजिन 0 0 आहे. या फंक्शनचा ग्राफ हा असा असतो की जो फर्स्ट क्वाड्रंट मधून जाऊन सेकंड घेऊन तो थर्ड क्वाड्रंट मध्ये जातो. हे फंक्शनचा डोमेन आहे मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी आणि रेंज पण तेवढाच आहे. हे आपलं आहे क्युबिक फंक्शन. पुढचा टाईप आहे बघा रॅडिकल फंक्शन. आता या रॅडिकल फंक्शन मध्ये आपण काय करतोय तर nth रूट काढायचं. रूटचं फंक्शन म्हणजे रॅडिकल फंक्शन. बघा फंक्शनचा फॉर्मॅट कसा असेल वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स इक्वल टू nth रूट ऑफ एक्स एन बिलॉंग्स टू एन. एन हा नॅचरल नंबर असणार आहे 1 2 3 4 असा असणार आहे. हे जे रूटचं फंक्शन असतं याला आपण म्हणतो रॅडिकल फंक्शन. आता त्यातलं पहिलं आहे स्क्वेअर रूट फंक्शन. आता स्क्वेअर रूट म्हणजे काय तर इथं एन ची किंमत 1 असणार आहे. या फंक्शन आपल्याला माहिती आहे. मग हे फंक्शनचा फॉर्मॅट कसा असेल तर वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स इक्वल टू रूट एक्स की ज्याच्यामध्ये एक्स कसा असेल तर एक तर 0 असेल किंवा 0 पेक्षा मोठा असेल. आपल्याला माहितीये निगेटिव्ह नंबरचे रूट आपल्याला काढता येत नाही आणि निगेटिव्ह नंबर असेल तर त्याचं रूट हे रिअल नंबर मध्ये येत नाही. तेवढ्यासाठी आपण कॉम्प्लेक्स नंबर चॅप्टर शिकलाय की हे जर असं असेल रूट ऑफ मायनस 60 तर हे किती येतं प्लस मायनस 4 आय येतं. म्हणजे हा रिअल नंबर नसतो त्यामुळे याचं रूट आपल्याला काढता येत नाही आणि आपल्याला जे सगळे नंबर घ्यायचे ते रिअल असावे म्हणून आपण एक्स ची किंमत काय म्हटली तर 0 आणि 0 पेक्षा मोठी म्हटली. आता एक्स मोठा आहे त्याचं रूट पण आपल्याला घेताना पॉझिटिव्ह घ्यायचं आहे. म्हणजे याचा डोमेन जो आहे याचा डोमेन काय असेल तर 0 पेक्षा मोठा घ्यायचा आहे ना आणि 0 घ्यायचं आहे. म्हणजे डोमेन आपला झाला 0 टू इन्फिनिटी कारण एक्स पेक्षा मोठा आहे हा. आणि रेंज काय असेल तर रेंज म्हणजे आपल्याला वाय ची व्हॅल्यू जी घ्यायची आहे ती वाय ची व्हॅल्यू सुद्धा पॉझिटिव्ह घ्यायची आहे निगेटिव्ह व्हॅल्यू घ्यायची नाही या रूटची त्यामुळे आपण ते म्हणणार 0 टू इन्फिनिटी. त्याचा ग्राफ जर काढायचं झालं तर हा ग्राफ कसा येईल बघा हा ग्राफ असा असतो. इकडे एक्स ऍक्सिस आहे आपला इकडे वाय ऍक्सिस आहे तर हा ग्राफ फक्त फर्स्ट क्वाड्रंट मधला असतो. वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स इक्वल टू रूट एक्स या ग्राफ फक्त फर्स्ट क्वाड्रंट मधला कारण एक्स पण पॉझिटिव्ह आहे आणि वाय सुद्धा आपला पॉझिटिव्ह आहे. निगेटिव्ह कुठलेच नंबर आपण इथे घेत नाहीये त्यामुळे हा ग्राफ फक्त फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येतो. क्यूब रूट फंक्शन दुसरा टाइप आहे हा आपल्या रॅडिकल फंक्शन मधला. क्यूब रूट म्हणजे काय तर तिसरा रूट काढायचं आहे. मग अशी इथं आपण स्क्वेअर रूट काढलं म्हणजे 2 होतं तिथं. आता आपल्याला क्यूब रूट काढायचं. मग आपण आता त्याचा डोमेन आणि रेंज बघूया. त्याचा डोमेन हा मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी असतो आणि रेंज हा मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी असतो.
मग हा झाला आपला क्यूब रूट फंक्शन। मग हे क्यूब रूट फंक्शनचं जर ग्राफ काढायचं झालं तर हा ग्राफ कसा असतो बघा, मगाचा ग्राफ फक्त एवढा होता फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, मग हाच ग्राफ फक्त आता इकडं इकडे येतो, म्हणजे हा फर्स्ट आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये ग्राफ जातो। एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस आपण जर काढले तर हा ग्राफ फक्त फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये जातो। आणि याचा डोमेन आणि रेंज काय असतो, तर रियल नंबरचा सेट आर असतो। बघा रॅशनल फंक्शन आहे पुढचा टाइप। रॅशनल फंक्शन म्हणजे काय, तर दोन पॉलिनॉमियल फंक्शनचा भागाकार। हा पी ऑफ एक्स आणि क्यू ऑफ एक्स काय असेल, तर दोन पॉलिनॉमियल असतील त्यांचा भागाकार म्हणजे रॅशनल फंक्शन असतो। म्हणजे साधारण असं असेल की 2x² + 3x / 2 किंवा 3x² + 4x असे दोन पॉलिनॉमियलचा भागाकार असतो रॅशनल फंक्शन। मग फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं की याच्यामध्ये परत आणि काय असतो बघा, तर क्यू ऑफ एक्स नॉट इक्वल टू 0, म्हणजे ही व्हॅल्यू जर 0 झाली तर हे अख्खा इन्फिनिटी होतो। म्हणून आपण क्यू ऑफ एक्स असंच घेणार की जिथं एक्स ची व्हॅल्यू मोठ टाकली तर तो क्यू ऑफ एक्स शून्य होणार नाही। क्यू ऑफ एक्स ची व्हॅल्यू जी आहे ती शून्यापेक्षा वेगळी पाहिजे। मग बघा एक फंक्शन घेतलं आपण एफ ऑफ एक्स इक्वल टू 1/x, वरती काय 1 आहे आणि खाली x आहे, हा जो x आहे हा शून्य नको, परत ते इन्फिनिटीला जाईल। नाही त्याचा ग्राफ काढला तर याचा ग्राफ बघा असा येतो, हा आपला एक्स ऍक्सिस आहे, हा आपला वाय ऍक्सिस आहे, याचा ग्राफ हा फर्स्ट आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये पसरलेला असतो। त्या फंक्शनचा डोमेन जो आहे हा डोमेन काय असेल बघा, तर एक्स ची व्हॅल्यू कुठलाही रिअल नंबर घेणार पण शून्य घेणार नाही, कारण आपण ऑलरेडी मध्ये आधीच डिक्लेअर केलंय की एक्स ची व्हॅल्यू शून्य नको। त्यामुळे डोमेनच्या आर मधनं फक्त शून्य घालवायचा। आणि रेंज मध्ये पण काय येणार आहे, तर तसंच होणार आहे आर मायनस 0, म्हणजे वाय ची व्हॅल्यू सुद्धा सगळे रिअल नंबर असेल शून्य सोडून। हे झालं तुमचं रॅशनल फंक्शन की जे दोन फंक्शनचा भागाकार आहे।